ऑल गोवा लेवलचे आणि ESG-च्या सहकार्यान त्यांच्यानी लागले एक्झिबिशन ओपन करता असताना म्हाकाय होस्ट भोगता, त्याचबरोबर तांकां जी प्रायजीस मेळ्ळा ती प्रायजीस डिस्ट्रिब्यूट करपाच्या ह्या कार्यक्रमांक त्या सगळ्यांचे अभिनंदन करता. तांचे असोसिएशनचे अध्यक्ष बाब कालिदास, तशेंच ESG-चे आमचे डायरेक्टर बाब शर्मत हांणी सगळ्यांक एके कडेन हाडून हें एक्झिबिशन हांगासर लायलां. खरोखरूच एक एक आर्ट पळयता आसतना इट इज एन अप्रतीम म्हणटा तशें, एक एका फुडें एक गोंयांत त्यो वेगवेगळ्यो कला तांच्यांनी जोपासपाचो प्रयत्न केला. आनी प्रॅक्टिकली म्हटल्यार ह्या फावटीचे आमचे इन्विटेशन कार्ड्स, हे खास करून बाब कालिदास आनी डिनर आसतले बाकीचे सगळे, ताचे खूब खूब अभिनंदन. तोखणाय करीत तितकी कमी आमी पळयता की वेगवेगळ्या तरेचे कलाकार गोंयांत आसा. आनी ताकाच लागून शर्मदान आतां जशें म्हटलें, एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा ही फक्त इफी पुरतीच काम करताली, ती आतां हाज्या फुडें इफी पुरती काम करची ना. दी एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा वील वर्क फॉर 365 डेज फॉर द कलाकार. सगळ्या कलाकारां खातीर वेगवेगळीं कामां, एंटरटेनमेंट क्षेत्रांतल्या सगळ्या कलाकारांक वेगवेगळे, म्हणजे तांकां आमी जेका म्हणटा फिनिश स्कूल, जे ताका टच दिवपाक जाय, फिनिश करपाक जाय, फॅसिलिटेट करपाक जाय, क्रिएटिविटी येवपाक जाय. म्हणजे फिल्म इंडस्ट्रींतली आसतली, आर्ट इंडस्ट्रींतली आसतली, सगळे जितक्या तरेचे कलाकार अवेलेबल आसात तांकां फिनिश टच करून तांकां एक्सपोर्ट करून फुडें धाडपा खातीर एक फॅसिलिटेशन जें करपाक जाय आशिल्लें. एक बरी एक सोसायटी जी ती सोसायटी म्हणजे एंटरटेनमेंट सोसायटी आसतली. त्या खातीर आमकां अशा वेगवेगळ्या पद्दतीच्या कलाकारांक आमी कंटिन्युअसली तांकां फायनल टच दिवपाचें काम ही एंटरटेनमेंट सोसायटी करतली. त्या खातीर एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा हें कंटिन्युअसली कलाकारांचें स्वताचें ऑफीस आसतलें, की तुमी येवन एंटरटेनमेंट सोसायटी बरोबर मेळून काम करचें, जेणे करून गोंयांतल्या कलाकारांक आमकां उभारी दिवपाची संद जी आसा ही एंटरटेनमेंट सोसायटीच्या वतीतल्यान मेळटली. शर्मदान म्हटला त्या प्रमाणे हें दालन हें कंटिन्युअसली एवरी इयर इफीच्या निमित्तान लागचें. डेफिनेटली तुमी इनिशिएटिव्ज घेवचो, एवरी इयर लागपाक कांयच हरकत ना. तर एवरी इयर हें दालन तुमच्या खातीर हांगासर तुमकडे आसतलें. निश्चितच रित्या परत एकदां तुमचे सगळ्यांचे खूब खूब अभिनंदन करता. आणि ह्या आयज इफीच्या कार्यक्रमाच्या निमित्तात तुम्ही लायले एक्झिबिशन्स हे वाखोवण्याजोगे आसा. सगळ्या लोकांक हे पळोवपाची संद त्या निमित्तान मेळ्ळी, त्या तुमच्या एसोसिएशन आणि तुमचे एसोसिएशन एवरी वीक वचून जी आउटरीच एक्टिविटी भुरग्यांक अट्रॅक्ट करता, कलाकार, नवीन कलाकार, नवीन आर्टिस्ट घडयता, त्या बद्दल तुमचे सगळ्यांचे अभिनंदन. देव बरें. Subscribe Prudent Social Media Channel and press bell icon for latest notifications.